तळोजा परिसरातून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका नायजेरियन इसमाला अटक करून त्याच्याकडून सत्तावन्न पूर्णांक पन्नास ग्रॅम वजनाचा एकूण आठ लाख बासष्ट हजार रुपये किमतीच्या एमडी हमली पदार्थ हस्तगत केला आहे एक नायजेरियन इसम तळोजा फेज वन येथील शंकर मंदिराच्या मागे एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांना मिळताच त्यांनी दोन पथके तयार करून शंकर मंदिराच्या मागे रस्त्यावर तळोजा फेज ए येथे रात्री दोन पंचाचे समक्ष सापळा लावून थांबले त्या दरम्यान सदर ठिकाणी एक नायजेरियन इसम संशयितरित्या घुटमळताना दिसून आला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांची पंचांचे समक्ष झडती घेतली असता सदर इसमाकडे एकूण सत्तावन्न पूर्णांक पन्नास ग्रॅम वजनाचा एकूण आठ लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा एम हा अंमली पदार्थ मिळून आला आहे सदर नायजेरियन इसमास ताब्यात घेतले त्याचे नाव अँथनी नेईमेका अकोली असून तो खारघर सेक्टर छत्तीस से येथे वास्तव्यास आहे आठ लाख बासष्ट हजार रुपये किमतीचे दोन वेगवेगळ्या पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सत्तावन्न पूर्णांक पन्नास ग्रॅम वजनाची भुरकट रंगाची लहान खडे मिश्रित पावडर एम डी भारतीय चलनाची नोट एकूण आठ लाख बासष्ट हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव करत आहेत